नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. परब, स्वागत आपलं. खरं तर नेहमीच आपण वेगवेगळ्या शिलेदारांबद्दल बोलत असतो, पण आज अशा एका शिलेदाराबद्दल सुरुवातीला बोलणार आहोत की ज्याच्या चळवळीतलं फार मोठं स्थान आहे. स्थान छोटं असलं तरी तुम्हाला प्रेरणादायी किंवा आयुष्यात लहान मुलांची जी एक शिकवण असते ती अत्यंत महत्त्वाची असते, ती म्हणजे तुमच्या मुलीची सलोनीचा आज तिचा वाढदिवस आहे, तिच्या आईबद्दल खूप खूप शुभेच्छा. पण तिच्याकडनं कोणतं असं जगण्याची शिकवण मिळते की जी या चळवळीसाठी आणि तुम्हाला फार प्रेरक ठरते? नक्की ऋषी, कुटुंबाचा पाठिंबा असतोच आणि बायको सायली असेल, मुलगी सलोनी असेल. कसं होतं मध्यंतरीच्या काळात, ज्यावेळेस म्हणजे तुम्ही जर बघाल गेली 3 वर्ष झाली ज्या पद्धतीत सुवर्ण कोकणचा विस्तार होतो आहे, म्हणजे द महिन्यात तुम्ही जवळजवळ 15 ते 17-18 दिवस बाहेर असतो. आणि त्यावेळेस ही सोलनी जरी लहान असली तरी आईसाठी खूप मोठा आधार आहे, माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे की घरात कोणच नसतं तेव्हा ती आईशी एक मैत्रिणीप्रमाणे राहते. कारण मध्यंतरी जेव्हा मिसेसला बरं नसायचं बायकोला सायलीला, तेव्हा तिची काळजी घेणं, मला फोन करणं, छोट्या भावाला सांभाळणं एक मोठी भूमिका त्यांची असते. आणि ह्यांच्यामुळेच मी आज बाहेर असतो, निर्धास्तपणे लोकांशी संवाद साधत असतो आणि कधी अशी तक्रार नाही. म्हणजे खरोखर मुलांबद्दल माझे सांगायचं की प्रत्येकाला रविवार हवा असतो, कारण सुट्टी असते शाळेला शनिवार रविवार. आणि नेमका मी शुक्रवार शनिवार रविवार बाहेर असतो, म्हणजे गेली 3 वर्ष झाली एकही रविवार किंवा शनिवार मी माझ्या मुलांबद्दल, मग सलोनी असेल, प्रिन्स असेल, कोणावर दिलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय गोष्टी अशक्यच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण, मी जेव्हा सांगतो मुलांना, लोकांना की आपल्या घरच्या लक्ष्मीचा सन्मान करा, त्या तर आपल्याकडे पैसा येईल, आपल्याकडे खरी लक्ष्मी येईल. आणि माझ्या दृष्टिकोनातून सलोनी असेल, सायली असेल, घरात आई होती, हे सगळे लक्ष्मी स्वरूपाचे आहेत. नक्कीच, आता आपण कार्यशाळे संदर्भात बोलूया, कारण ही लक्ष्मी जशी आहे तशीच आता खरी लक्ष्मी असणं आवश्यक आहे. आणि याचसाठी आपण जी वसईची कार्यशाळा आहे ती एक खऱ्या अर्थानं ज्यांना खरी पैशाची श्रीमंतीबद्दल तळमळ आहे किंवा जे काहीतरी करू शकतात त्यांची सगळी दारं खोलणारी वसईची कार्यशाळा आहे, सशुल्क कार्यशाळा आहे. मुळात कुठल्याही नियोजनात नसलेली पण अचानक घोषित करावी लागली कार्यशाळा, का घोषित करण्यात आली आधी? कसं आहे, मागे मला वाटतं 1 महिना 15-20 दिवस झाले असतील वसईला कार्यशाळा घेतली होती मोफत, प्रचंड गर्दी होती, आतमध्ये 1 तास आतमध्ये अंतर लागायचं एवढी आतमधल्या विभागात ती कार्यशाळा होती. पण धुळे असेल, गुजरात असेल, खूप लांबून लोकं आली होती आणि खूप उत्साह वाढवणारी ती कार्यशाळा होती. कारण लोकांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो या कार्यशाळेतून. श्रीती म्हणजे श्रीमंतीची नवी दालनं खुलतात, शेळीपालन काय, कुक्कुटपालन काय, मत्स्यपालन काय, शोभिवंत मासे काय, आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं. पण त्यातही जर काही नवीन तंत्रज्ञान वापरलं, काही गोष्टी जाणीवपूर्वक आपण जर प्रयत्न केलेत तर मिळणारी श्रीमंती एवढी प्रचंड असेल यावर लोकांचा पहिला विश्वास नसतो. पण जेव्हा ते प्रात्यक्षिकासहित पटवून दिलं जातं किंवा त्या गोष्टी दाखवल्या जातात तेव्हा मात्र लोकांना वाटतं की नाही, हे आपण पहिलं करायला होतं. तसंच आताही झालं, लोकांनी आग्रह धरला की साहेब विशेष प्रशिक्षण तुम्ही घ्या, म्हणून वसईला बरोबर स्टेशनला लागूनच हॉल आहे, तिथेही कार्यशाळा घेतली. शेळीपालन तर घेतलंच आहे, कशा पद्धतीत आपण लाखो रुपये दरमा शेळीपालनातून कमवायचे किंवा शेळ्यांच्या लेंड्यातून कशा पद्धतीत गांडूळ खत असेल किंवा लेंडी खत असेल त्याच्यातून कमवावे. त्याचबरोबर कुक्कुटपालन हा विषय आहे, कारण हाही विषय खूप महत्त्वाचा महिलांसाठी, अशा लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तो खूप चांगला. कारण कमीत कमीत वेळेत कमीत कमीत भांडवल आपण एक शाश्वत नफा त्यातून कमवू शकतो. पण हे सगळं करताना अभ्यास खूप महत्त्वाचा असतो ऋषी. एकदा दुसऱ्या आपण अभ्यास केला तर नाही चालत, विशेष प्रशिक्षणानंतर त्या त्या विषयाचे DVD असतात, त्याचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. कारण DVD म्हणजे एक प्रकारे गुरुच असतो. तुम्ही जेव्हा कुठे अडकाल, जेव्हा कुठे तुम्हाला अडचण निर्माण होईल, तेव्हा ह्या एखाद्या किल्लीप्रमाणे तुमच्यासाठी काम करतात. कारण सगळ्या विषय, म्हणजे शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, वसईला आपण अजून एक विषय घेतो तो म्हणजे चंदन लागवड आणि शोभिवंत मासे. आज शोभिवंत माशांचं जग आम्हाला समजलंच नाही ऋषी, एवढा प्रचंड पैसा, तोही घरातल्या घरात एक 8x7 टँक असेल त्याच्यातूनही तुम्ही 1000 रुपये शाश्वत कमवू शकता. आणि खूप अशा महिला असतात, खूप मुली असतात, विद्यार्थिनी ज्या शाळा कॉलेजमध्ये जात असतात किंवा महिला असतात की त्यांना खूप वाटतं की मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण त्यांच्यामध्ये सगळे ते गुण उपजत असूनसुद्धा एक यशस्वी उद्योजकाचे कुटुंबासाठी त्यांना तो सॅक्रिफाईस केलेला असतो. पण आता हे कुटुंब जबाबदारी सांभाळूनसुद्धा मी कशी माझ्या कुटुंबाला हातभार लावू शकते किंवा हे सगळं सांभाळताना मिळालेले जे 2-3 तास असतात त्यात मी असं काय करू शकते की ज्याच्यातून मला शाश्वत 30-40 हजार रुपये भेटतील, तर शोभिवंत माशाची मत्स्यशेती
आणि त्यामुळे हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. अमय सावंत असेल, इतर जण असतील, हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने बारीक बारीक गोष्टींचा उलगडा करत शिकवतात. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही हे मासे तयार करा, मी ते विकत घेईन, मी तुम्हाला मार्केट देईन, असेही सांगणारे आपले शेल्दार आहेत. त्यामुळे वसईच्या कार्यशाळेमध्ये शोभिवंत माशाची शेती असेल, हळद लागवड असेल, त्यानंतर तुमचं शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, हे अतिशय महत्त्वाचे विषय आपण घेतले आहेत. आणि त्यामुळे ही कार्यशाळा खूप वेगळी आहे. तसेच आज शनिवारी आपली शिरोडकर हायस्कूलला शाळा, लोकांचे फोन कार्यशाळेसाठी कमी नाही, चंदन लागवडीसाठी जास्त येतात. कारण मुंबईतली आज उद्याची कार्यशाळा असेल 24 तारखेला किंवा 25 तारखेला पुण्याला जी कार्यशाळा आहे, इथे मला वाटतं सगळेजण फक्त आणि फक्त चंदन लागवड ह्या अशा विषयावरती शिकायला येतात की ज्याच्यात आम्हाला हे वर्ष 2 वर्षात नावाला 1-2 महिने काम करायचं आहे, पण आम्हाला 13 वर्षांना तर हमखास 4-5 करोड कसे भेटेल हे जाणून घेण्यासाठी, प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी लोकांचे अक्षरशः लोंडाचा लोंडा आहे. सर ऋषी तुम्हाला सांगतो, शिरोडकर हॉल तर कमी पडेल पण तीच गत आमच्या पुण्याची आहे. त्यामुळे लोकांना विनंती आहे की याल तर अर्धा एक तास अगोदर याल, जर हॉल फुल झाला असेल तर समजून घ्या, पुन्हा आपण पुढच्या 1-2 महिन्यात त्याच ठिकाणी आपण कार्यशाळा घेऊ आणि हा विषय करू. पण होत आहे काय, कारण ज्या पद्धतीत फोन येतात ना, भीती वाटते की कसं लोकांना आवरणं. आणि त्याचं कारण तसंच आहे, कारण आता जर समजून घेतलं, आता जर शिकून घेतलं, तर आपण ही लागवड करून, कारण 1 ऑगस्टपासून खऱ्या अर्थाने लागवडीचा काळ आहे चंदनासाठी, आणि त्यासाठी त्याची पूर्वतयारी करणं, मशागत करणं आणि या गोष्टी सगळ्यात महत्त्वाची ती रोपं मिळवणं, कारण चंदनाचे ओरिजिनल सर्टिफिकेट असलेले रोपं मिळणं देखील मुश्किल आहे. आणि हे साठी सगळे शिलेदार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या शिलेदारांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त झाडं कशी भेटेल. पण तसं नाही आहे, काही गोष्टी आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, प्रत्येकाच्या बांधावरती हे चंदन झाड कसे श्रीमंती आणेल आणि त्याच्या कुटुंबाला कसं चांगलं भविष्य दाखवेल. कारण प्रचंड करोडो रुपयाचा नफा या चंदन शेतीमध्ये लपला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचा ओढ आहे, सर्वांना विनंती एकच आहे, वसईची कार्यशाळा असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, तुम्ही या, शिका, समजून घ्या. पैसा प्रचंड आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पण तेवढाच अभ्यासही महत्त्वाचा आहे. अभ्यास करा, शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्या, काही अडचण असेल, काही कुठे मदत लागेल, सुवर्ण कोकणचे शिलेदार आहेत, आम्ही मदत करूच, पण तुमचंही सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. करोडोची गोष्ट आपण बोलतोय, पण करोडोसोबत आता थोडंसं लाखाच्या गोष्टी बोलूया. लाखाची गोष्ट हमखास साधणारी 9 महिन्यातली जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हळद. हळद लागवडीवर आपण मुंबईमध्ये बोलतोय, पुण्यात बोलतोय, अगदी वसईच्या कार्यशाळेत बोलतोय, पुढच्या आठवड्यात आपण कोल्हापूरमध्ये बोलणार आहोत आणि धुळ्यामध्येही बोलणार आहोत. हळद लागवड आणि त्यातल्या श्रीमंतीबद्दल काय सांगाल? हळद लागवड कसा माहिती ऋषी, आजपर्यंत त्यातली श्रीमंती आपल्याला उमगलीच नाही, कारण आम्ही ती केली त्या पद्धतीत केली नाही. आम्ही अजूनही सगळ्याच गोष्टी, म्हणजे नुसतं हळद नाही, सर्वच गोष्टी पारंपरिक पद्धतीने करतोय. आणि ज्या नवीन पद्धतीने आमचे प्रसाद खेडेकर असतील, तेजश्री ठाकूर असतील किंवा इतर लोक जे करत आहेत, त्याच्यामध्ये तुमचा उत्पादन खर्च खूप कमी होतो आहे. म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण पारंपरिक पद्धतीने करताना 1 लाखभर रुपयाच्या आसपास उत्पादन खर्च जायचा, तो आता 15 ते 20 हजारावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पहिलं तुम्ही इथे मार्जिन बुक करता, प्रॉफिट मार्जिन. आणि दुसरं म्हणजे पारंपरिक पद्धतीने एका कंदाला जास्तीत जास्त 800 ग्रॅम 900 ग्रॅम हळदीचा कांदा यायचा, नव्या पद्धतीनुसार 1.5 ते 2 किलोचा कंद लागतो आहे. आणि ह्याच्यात मेहनतही जास्त नाही, हे पावसा तुम्ही आता बियाणं भेटणं मुश्किल आहे, पण जी रोपं कुठे भेटत असेल चांगली ती तुम्ही लावा. नैसर्गिक पावसावर ती वाटतील जास्त, तुम्हाला थोडंसं त्याचं पाण्याचं शास्त्र आहे ते समजावून घेणं महत्त्वाचं आहे, खताचं व्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं आहे, आणि त्यानंतर मात्र नैसर्गिक पावसावर वाढणार आहे. हळदीचा अजून एक फायदा असाना की जिथे तुम्ही हळद लावता तिथे गवत उगवत नाही, त्यामुळे कुठल्या भागा असेल तुम्ही जर कधी ऐकता की आग लागली वगैरे, हा प्रकार मग इथे घडत नाही. आणि सरळ तुम्ही फेब्रुवारीमध्ये जेव्हा हळद काढाल तेव्हा तुम्ही बघा, एकरी किमान तुम्हाला 3-4 लाख रुपये ह्या आंतरपिकातून भेटतील, एवढा प्रचंड पैसा त्या हळद लागवडमध्ये. आणि म्हणून वसई असेल, पुणे किंवा मुंबई या सर्व ठिकाणी हे विषय आपण घेतो. नक्कीच हाच विषय आपण घेतोय. या आठवड्यात आपण पुण्याची जी कार्यशाळा आहे त्या पुण्याच्या कार्यशाळेत आणखीन काय वैशिष्ट्यांबद्दल सांगाल? पुण्यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शोभिवंत मासे किंवा चंदन लागवड असेल, हे सगळे विषय घेतो. मशरूम आणि ती महत्त्वाची म्हणजे मोफत कार्यशाळा. हो, पुणे आणि मुंबई ह्या दोन्ही कार्यशाळा जरी मोफत असल्याना ऋषी, तरी त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे तुम्ही घाटकोर. कारण मागे तसं झालं, कोल्हापूरला मला वाटलं की भारत पाकिस्तानचा अंतिम सामना आहे, फोनही खूप कमी होते, आम्हाला वाटलं ठीक आहे साधारण 1-2-400 माणसं येतील, पण जेव्हा आम्ही हॉलवर गेलो ना तेव्हा अक्षरशः सगळं हैराण झालं.
आणि नंतर मात्र संध्याकाळच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ना त्या बघण्यासारख्या होत्या. बरे झाले कार्यशाळा केलं. लोकांचं आता ह्या सगळ्या गोष्टीवरचा विश्वास उडवला आहे. मॅच खूप प्रत्येकासाठी खूप महत्वाची आहे आणि ती जिंकावीच या निर्धाराने सगळ्या कार्यशाळेत येत असतात. नक्कीच या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की मी वारंवार आणि लोकांशी बोलत असताना जाणवतं, इथे शिलेदार असतील ते जाणवतं की कुठलाही उद्योग करणं, श्रीमंत होणं हे यापेक्षाही तुम्ही शिलेदार होऊन ती गोष्ट मिळवणं आणि त्यातली श्रीमंती समजवणं आणि जास्त मिळवणं हे सोपं असतं. शिलेदार होऊन मिळालेली श्रीमंतीबद्दल काय सांगाल तुम्ही? शिलेदारमुळे एक उत्तर आहे की तुम्ही जो काही अभ्यास करता, जे काही प्रशिक्षण घेता, त्या सातत्य राखता येतं. दर महिन्याला प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास ह्या कार्यशाळा येतात. तिथे तुम्हाला त्या मोफत आपल्या कुटुंबासह मोफत तुम्ही ते प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सांगतो, शिलेदार झाल्यानंतर तुम्हाला शेळीपालन असेल, कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन आहे, त्यानंतर तुमच्या शुभिवंत माशाचं अर्थशास्त्र आहे, गोड्या पाण्यातील शेती, हळद लागवड आहे, चंदन लागवड आहे, असे 8 ते 10 विषयामध्ये जोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्राविण्य मिळवत नाही तोपर्यंत ते सगळं प्रशिक्षण, जे विशेष प्रशिक्षण असतं ते तुम्ही कुटुंबासोबत अगदी मोफत घेता. त्याला काही लिमिटेशन नसतं, एकही रुपये शुल्क नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं की शिलेदार मीटिंगमध्ये तुम्ही एकमेकाचे प्रश्न मांडता, कोणाकडे जमीन असते, कोणाकडे पैसा नसतो, कोणाकडे काही नसतं, तर ते तिथे तुम्हाला मिळून दिलं जातं. एवढंच नव्हे ऋषी, तर शिलेदारांच्या मालालाही आपण कसा बाजारभाव देऊ, कशा पद्धतीत त्यांना मार्केट देऊ, त्यासाठी काही नियोजनबद्ध काही प्रयत्न केले जातात. आणि चंदन लागवडी असेल किंवा इतर गोष्टी असेल, इथे कशा पद्धतीत त्यांचा माल बाजारात विकून देऊ ह्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत. त्यामुळे शिलेदार होणं म्हणजे काय की श्रीमंतीची शाश्वती मिळवणं. कारण शिलेदार झाल्यानंतर तुमची जबाबदारी ही संस्थेकडे असते. त्यामुळे शिलेदार असेल, आजीवन शिलेदार असेल, हे खूप वेगळ्या गोष्टी आहेत. नाही, आजीवन शिलेदार ह्या कन्सेप्टबद्दल आपण बोललो नव्हतो. आजीवन शिलेदार आणि शिलेदार याच्यातला काय फरक आहे? कसं आहे माहिती आहे रुमशीरशे, की आता जे आहे ना, तुम्ही शिलेदार म्हणजे हे असंच, ह्या सगळ्या धंद्यात पैसा आहे पण सहज म्हणून काही नाही करते, तुम्हाला झोकून द्यावं लागतं. आणि कुठल्याही धंद्याचा नियम आहे की तुम्ही एका रात्रीत श्रीमंत होत नाही. त्यासाठी त्या तुमच्या प्रयत्नात सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या संशोधनामध्ये तेवढंच सातत्य असणं महत्त्वाचं असतं. आणि वर्षभर ना कधी निघून जातं समजत नाही. तुम्ही शिकता, टेक्निकली साऊंड होता, तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, पण तुम्हाला खरी गरज संस्थेची लागते ती वर्षानंतर, 2 वर्षानंतर. तुम्ही चंदनाचा बघितलात तर त्याला जे तुम्ही होस्टी घेणार आहे ते 7-8 वर्षानंतर ते विकायचं आहे, किंवा 3 ते 4 वर्ष तुम्हाला त्याला जगण्यासाठी, जगवण्यासाठी प्रामाणिक जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत, किंवा 12-13 वर्षानंतर ते चंदन विकण्यासाठी, त्याच्या प्रोसेससाठी, त्या फळांसाठी तुम्हाला मदत. मग हे पुढचे 8-10 वर्ष आपण कसे एकत्र राहू, कसे आपण तुम्हाला मदत करून तुमचा माल विकून देण्यासाठी हे करू, एक प्रकारे तुमची जबाबदारी घेतली जाते की तुम्ही लावलेल्या झाडाला किंवा तुम्ही लावलेल्या उत्पादनाला बाजारभाव कसा मिळवून देता येईल ह्यासाठी ते सगळे प्रयत्न असतात. आणि त्यामुळे हे 1 दिन 2 वर्षाचं काम नाही, हे वर्षानुवर्षाचं काम आहे. आपल्याला वर्तमानासोबत भविष्याचे देखील घडी छान पद्धतीत बसवायचे. त्यामुळे आजीवन सदस्य होणं एक वेगळी गोष्ट आहे. या जगातलं सगळ्यात वाईट व्यसन कुठलं असेल तर ते म्हणजे मातीत हात घालणं, मातीची सवय लावून घेणं, मातीत एखादी गोष्ट रुजवणं. आज आपल्याकडे असे असंख्य बहुसंख्य शिलेदार असे आहेत की ज्यांचे स्वतःचे प्रोजेक्ट रेडी आहेत पण त्यांना आता इतर काही गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी जमीन विकत घेणं हा कदाचित आर्थिकदृष्ट्या सक्षमतेचा भाग असू शकेल, पण त्या शिलेदारांना आता इतरांच्या प्रोजेक्टसाठी काम करायला आवडेल. एकतर ते प्रशिक्षित आहेत, स्वतः याच उत्पन्नातनं घेतलेली त्यांच्याकडे श्रीमंती आहेत, म्हणून ज्यांच्या फार्म हाऊस आहेत किंवा ज्यांना स्वतः काही करू शकत नाही म्हणजे आपण फक्त गुंतवणूक करू शकतो, त्यांना कोणीतरी शेतीतज्ज्ञ किंवा हे सगळं करून देणारा माणूस हवा आहे, अशांचा एक फार मोठा वर्ग आहे. त्याच्यासाठी आता सुवर्ण कोकण काम करते. काय आहे तो ड्रीम प्रोजेक्ट? नक्की, ॲक्च्युली त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बोलतो. किंवा त्याच्यामध्ये होतं कसं की आमचे तज्ज्ञ त्यांच्या शेतीमध्ये जाऊन, त्यांच्या शेतात बांधावर जाऊन सगळ्या त्या गोष्टी करून देतात. मग ती चंदन लागवड असेल, हळद लागवड असेल, जे पीक त्यांना वाटतं की आपल्याला प्रचंड नफा देणार आहे. पण मला आणि ह्याच्यामध्ये होतं काय समजतं ऋषी, आपली मातीशी नाळ कधीच तुटत नाही. आपण ज्यामध्ये जन्माला आलो तिचे पांग पेडायचे असतात. काही उद्योगधंद्यानिमित्त आपण शहरात येतो, चांगला पैसा कमवतो, पण ते मातीची ओढ काय आपल्याला थांबवू शकत नाही. मग माझंही शिवार हिरवगार भरलेलं असायला हवं आहे, तिथेही लक्ष्मी हे डोलायला हवी आहे,
पण प्रत्येकाच्या मनात इच्छा असून सुद्धा आपण ते करत नाही, पण आता त्यासाठी थांबायची गरज नाही. सुवर्ण कोकणकडे अशी फौजच्या फौज आहेत, ज्यांनी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, चंदन लागवड असेल किंवा हळद लागवड असेल, त्यात खूप चांगलं प्रावीण्य कमवलं आहे, स्वतः त्यांनी प्रॅक्टिकल ते केलं आहे. आणि त्यामुळे ही सगळी फौज, ही सगळी टीम इतरांसाठी ती संपूर्ण श्रीमंती त्यांच्यापर्यंत आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की मलाही माझ्या फार्ममध्ये माझ्या शेतात अशा पद्धतीतली काही लागवड करायची आहे पण मला जाता येत नाही, तर त्यांना यांची खूप चांगली मदत होऊ शकेल. मला असं वाटतं की त्या सगळ्या माणसांनी की ज्यांच्या 1-2 एकर आपली जमीन आहे, त्यांना जर या सगळ्या प्रोजेक्टसाठी काहीतरी सुवर्ण कोकणची मदत हवी असेल, किंवा की ज्यांना जमीन घेऊन असं काहीतरी करायचं डोक्यात आहे की साधारण 5-6 वर्षांनी माझं डेव्हलप प्लॅन्ट आहे, तर अशांसाठी आपण काही मदत करतोय का? नक्कीच ऋषी, या सर्वांना विनंती आहे की तुम्ही फोनवरती संपूर्ण सविस्तर माहिती कधीच भेटणं शक्य नसतं. तुम्ही ज्या मोफत कार्यशाळा असतात किंवा घाटकोर ऑफिसला भेट द्या, सविस्तर सगळी माहिती घ्या, आणि ज्या ज्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन करायचं आहे किंवा ज्या ज्या गोष्टीचे तुम्हाला कल्टिवेशन करायचं आहे त्याबद्दल सांगा. सर्वतोपरी मदत हे शिलेदार करण्यास सज्ज आहेत. नक्कीच, शिलेदार असेल, आजीवन शिलेदार असेल, किंवा ज्यांची फार्म हाऊस डेव्हलप करायची आहेत, किंवा ज्यांना या सगळ्या चळवळीत यायचं आहे, अशा सगळ्यांसाठी ऑफिसात येण्याचं काय आवाहन कराल तुम्ही? नाही, जोपर्यंत आपण भेटत नाही, जोपर्यंत संवाद साधत नाही आणि समजून घेत नाही, त्यापर्यंत कोणी काही करूच नाही. से आपल्याला पैसा भेटतो या सगळ्या व्यवसायातून, पण आंधळं अनुकरण करणं चांगलं नाही ऋषी. कारण आजपर्यंत जी वाताहत लागले सगळीकडे ती ह्याच गोष्टीने की आपण पटकन ऐकतो आणि चटकन विश्वास ठेवतो, तसं नाही. तुम्ही या, संवाद साधा, सगळ्या गोष्टी तपशीलवार समजून घ्या, त्याचं मार्केट काय, मिळणारा नफा कसा आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे, काय सॅक्रिफाईस करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. मग कार्यशाळा असतील तिथे मी असतो, घाटकोपर ऑफिस आहे तिथेही दुपारच्या नंतर मी असतो. प्रत्येकाने या फक्त यायच्या अगोदर एकदा फोन करा, कारण एवढ्या लांबून येणं निराशजनक चुकीचं आहे. त्यामुळे या, समजून घ्या, जी जी मदत लागेल ती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नक्कीच, ही मदत प्रामाणिकपणे आपण करतोय किंवा या सगळ्या गोष्टी करतोय. 3 महत्त्वाच्या कार्यशाळा होत्या, मुंबईची मोफत कार्यशाळा, पुण्याची मोफत कार्यशाळा आणि वसईची सशुल्क कार्यशाळा, या 3 कार्यशाळेसाठी काय आवाहन कराल? ना नक्की, तिने खूप महत्त्वाचे आहेत. मला वाटतं मुंबईत 1-1.5 महिन्यांनी कार्यशाळा घेतो, तीच गोष्ट पुण्याला. पुण्याला तर पुढचे 2 महिने कार्यशाळा घेण्यासारखं नाही ऋषी, कारण बाकीच्या विभागात जाणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे आता घाटकोर ऑफिसमधनं ते डिक्लेअर केलं की पुढचे 2 महिने तरी पुण्यामध्ये कार्यशाळा नाही मोफत. तर सर्वांना आव्हान हेच आहे की सगळ्या कार्यशाळेला या, जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे. पण कार्यशाळेला येऊन समजल्याशिवाय कुठल्याही व्यवसायात हात घालू नका. प्रत्येक व्यवसायात पैसा खूप आहे, पण हे उद्योगधंदे सहज म्हणून केले जात नाही. त्यासाठी तुम्हाला झोकून द्यावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल की मार्केटमध्ये काय विकलं जातं, काय खपलं जातं पाहिजे, तुम्हाला ती श्रीमंती आत्मसात करण्यासाठी नेमकी कुठून सुरुवात करायची आहे, भांडवल किती लागेल, त्यानंतर जे उत्पादन घ्याल त्याला मार्केट कसं असेल, सुवर्ण कोकणची प्रत्येक टप्प्यावरती कुठे आणि कशी मदत कशी, हे सगळं जाणून घ्या, समजून घ्या, अभ्यास करा, डिव्हिडींचा मार्ग अवलंबा, त्याच्यातून ते श्रीमंती आत्मसात करा आणि एक श्रीमंत उद्योजक म्हणून एक सन्मानाने जगूया. एक स्वतःची ओळख आपल्यासाठी, एक स्वतःची ओळख कुटुंबासाठी आणि एक स्वतःची ओळख साऱ्या समाजासाठी, आणि यात सगळ्या ओळखीत जर श्रीमंत हे जर नामाधिमान तुमच्या सोबत असेल, तर त्या जगण्याला, त्या सगळ्या वागण्याला, तुमच्या आयुष्याला एक श्रीमंत अर्थ मिळतो. आणि अर्थ मिळवण्याची सुरुवात तुमच्या मातीपासून होते, तुमच्या कष्टापासून होते. कष्टच जर करायचे असतील तर ते श्रीमंतीसाठी का करू नये, जमिनीतच जर हात घालायचा असेल तर तिथं सोनं का पिकू नये, याचाच विचार सुवर्ण कोकण करते. तुम्हालाही जर या चळवळीत यायचं असेल तर या सहभागी व्हा. मुंबईत आपण भेटतोय 24 जूनला, 25 जूनला आपण पुण्यात भेटतोय. मुंबई आणि पुणे ही दोन्ही कार्यशाळा मोफत आहेत, तर 25 जूनला वसईत होणारी कार्यशाळा मात्र सशुल्क आहे. या कार्यशाळेत, तिन्ही कार्यशाळेची माहिती जाणून घ्या, आम्हाला कॉल करा, फक्त आणि फक्त स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी कॉल करा, सहभागी व्हा, श्रीमंत व्हा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार.